जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी मोहिनी, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। पाहूया जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याच्या खबरबातमध्ये। संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्यात एका 29 वर्षीय महिलेने 5 ते 6 जणांविरुद्ध विनयभंगाची फिर्याद दिली होती। दरम्यान दुपारच्या सुमारास या महिलेच्या फिर्यादीत आरोपी असलेली अलका बरकडे ही महिला गुन्हा दाखल करण्यासाठी आश्वी पोलीस ठाणे येथे आली असता प्रथम फिर्याद दाखल केलेल्या संबंधित महिलेने आडाओरड करत त्या महिलेची तक्रार लिहून घेण्यास अडथळा आणत पोलीस ठाण्यासमोर अंगावर पेट्रोल टाकून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला। या प्रकरणी पोलिसांनी सदर महिलेविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलाय। कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम 2022 ते 2023 मध्ये गाळप केलेल्या ऊसाचे टन रुपये 2025 प्रमाणे पेमेंट शेतकऱ्यांच्या जमा केले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे। कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने गुळीत हंगाम 2022 ते 2023 मध्ये एकूण 5,24,947 टन ऊसाचे गाळप केले आहे। इतर कारखान्यांना कराराने 27,959 टन ऊस पुरवठा करून या गळीत हंगामात अशा एकूण 5,52,907 टन ऊसास यापूर्वी पहिले पेमेंट 2500 प्रमाणे गूळ कापण्यासाठी आल्यानंतर 15 दिवसाचे आज शेतकऱ्यांना अदा केले आहे। खरीप हंगामात शेतकऱ्यांना पिके उभे करण्यासाठी आवश्यक असलेल्या भांडवलाचा विचार करून कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादन शेतकऱ्यांना प्रति मे टन रुपये 225 प्रमाणे ऊस पेमेंट देण्याचा निर्णय घेऊन सदरचे पेमेंट ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले असून पहिले पेमेंट 225 असे एकूण 2,725 रुपये प्रति मे टन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अदा केली असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे। गोदावरी खोरे नामदेव रावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजणे पाटील यांच्या 19व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त सौवस्तर येथे आयोजित व्याख्यानातून प्रेरणा युवकांसाठी या विषयावर प्राचार्य कदम बोलत होते। शिक्षण तज्ज्ञ अनिलराव गुंजळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील, विश्वात्मक जंगली महाराज आश्रमाचे संत परमानंद महाराज, संत विवेकानंद महाराज आदींची उपस्थिती होती। सश्रद्ध आणि सतेज युवक ही राष्ट्राची खरी शक्ती आहे आणि आधार आहे। आपल्या शक्तीचा वापर कुणाच्या फसवणुकीसाठी करू नका। प्रेम, सत्यनिष्ठा आणि प्रचंड उत्साह याद्वारे सत्कर्म करा। छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यात कोणावरही अन्याय अत्याचार होऊ दिले नाहीत ही तर आमची हिंदू संस्कृती आहे। हा आदर्श सोबत घेऊन युवकांनी वाटचाल करण्याची आज गरज आहे असे सांगून प्राचार्य कदम यांनी प्रेम, सकारात्मकता, मूल्यांची जपवणूक अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करून सौवस्तर परिसरात स्वर्गवासी नामदेवराव परजणे अण्णा यांनी केलेल्या कार्याची प्रशंसा केली आहे। राऊरी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेच्या खोलीचे गज तोडून अज्ञात चोरट्यांनी खुर्च्या, बेंच व पत्रे असा एकूण 17,000 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे। मंदा अण्णासाहेब शेळके या राहुरी तालुक्यातील राऊरी खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेजवळील अंगणवाडीत सेविका म्हणून कार्यरत आहेत। मंदा शेळके या शाळेच्या स्टोर रूम असलेली खोली बंद करून गेल्या। पुन्हा त्या शाळेत आल्या त्यावेळी त्यांना खोलीचे गज कापलेले दिसले। त्यांनी आज जाऊन पाहणी केली। दरम्यान अज्ञात चोरट्यांनी खोलीतील 2 झोके, 2 खुर्च्या, 5 बेंच व 15 पत्रे असा एकूण 17,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे लक्षात आले। घटनेनंतर मंदा शेळके यांनी पोलिसात फिर्याद दिली। त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील श्री भगवान माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात बालमटाकळी गावातील स्वराज्य सतीश हाकाळे हा विद्यार्थी सन 2021 साली इयत्ता 10वीच्या वर्गात उत्तीर्ण झाला होता। तसेच पुढील 11वीचे शिक्षण त्याने बोधेगाव येथील श्री शिवाजी हायस्कूल या ठिकाणी घेतले होते। तसेच इयत्ता 12वीचे शिक्षण त्याने बोधेगाव येथील ब्राईट फ्युचर ज्युनियर कॉलेज या ठिकाणी घेतले होते। परंतु ज्यावेळेस तो 12वी नंतरचे पुढील शिक्षण घेण्यासाठी तो एका विद्यालयात गेला असता शाळा सोडल्याच्या दाखल्यावरती स्टुडंट आय डी नसल्या कारणाने त्याचे पुढील वर्ष शैक्षणिक प्रवेश होऊ शकले नाही। त्यामुळे सदर विद्यार्थ्याचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होऊन त्याची फसवणूक झाली आहे। तसेच सदरील विद्यार्थ्यांनी शाळा सोडल्याच्या दाखल्यावर स्टुडंट आय डी दुरुस्त करण्यासंदर्भात बालमटाकळी येथील श्री भगवान विद्यालयात वारंवार चक्र मारून देखील तेथील शाळा प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्याने विद्यार्थ्याचे पुढील शैक्षणिक नुकसान झाल्याचे विद्यार्थ्यांनी तसेच विद्यार्थ्याच्या पालकांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले। जिल्ह्याच्या खबरबातमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती। रोकठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका,
महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। विश्रांतीनंतर तुमचे पुन्हा एकदा स्वागत, पाहूयात पुढील बातम्या। नगर तालुक्यातील गुणवळी येथील तलावाच्या परिसरातून अनेक शेतकऱ्यांच्या वीज पंपाच्या केबल वारंवार चोरीला गेल्या होत्या। याबाबत नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। सर्व शेतकऱ्यांच्या वतीने प्रदीप छगन नागवडे यांनी फिर्याद दिली होती। तसेच ग्रामस्थांनी या चोरीचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले होते। पोलीस अधीक्षक राकेशवाला यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना संबंधित तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश केले। या पथकाने चौकशी केल्यावर सदर गुन्हा आकाश गोरखबर्डे याने त्याच्या साथीदारांसह केले असल्याची माहिती मिळाली। पथकाने त्याला राहत्या घराजवळून सापळा लावून ताब्यात घेतले। सेकंड हँड लूम मशीन देण्याचा बहाणा करून राहुरी येथील अविनाश क्षीरसागर यांना परप्रांतीय लोकांनी सुमारे 15 लाख रुपयांना गंडा घातल्याची घटना नुकतीच घडली आहे। राहुरी पोलीस ठाण्यात परप्रांतीय लोकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अविनाश क्षीरसागर त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी खाजा शेख, नबी शेख व बशीर शेख तसेच महम्मद इरफान या 4 लोकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पाथर्डीमधील परळी येथे लोकनेत्या पंकजा गोपीनाथ मुंडे यांची वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड झाली आहे। त्यानंतर पाथर्डी भाजपा तालुका अध्यक्ष माणिक मामा खेडकर, माजी नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे व बीड जिल्हा परिषदेचे सदस्य रामदास बडे यांनी मुंडे यांची परळी येथे भेट घेऊन त्यांचा सत्कार केला आहे। राहता बाजार समितीत कांद्याला 1400 रुपये भाव मिळाला आहे। तर 1 नंबर कांद्याला 1000 ते 1400 रुपये, तर 2 नंबर कांद्याला 550 ते 950 रुपये भाव मिळाला आहे। 3 नंबर कांद्याला 200 ते 500 रुपये भाव मिळाला आहे। राहुरी तालुक्यातील खडांबे शिवारात शासनाच्या मालकीची माती चोरून वाहतूक करत असताना एक ट्रक व एक डंपर आढळून आले। पोलीस पथकाने कारवाई करून 10,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। तसेच 2 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। पोलीस पथकाने सडे शिवारात सदर 2 वाहने थांबवून तपासली असता त्यामध्ये शासनाच्या मालकीची माती वाहतूक केली जात होती। पथकाने 6 ब्रास माती असा एकूण 10,30,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। आरोपी तौसिफ हुसेन शेख, ज्ञानदेव अंबादास डोळस यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। जिल्ह्याच्या खबरबातमध्ये इथेच थांबते, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।